आर्थिक गैरव्यवहारामुळं निर्बंध घातलेल्या पी एम सी बँकेचा कारभार रिझर्व्ह बँकेनं ताब्यात घ्यावा तसंच कोल्हापूर जिल्ह्यातील पी एम सी बँकेच्या सर्व शाखांचे व्यवहार पूर्ववत सुरू करावेत अशी मागणी खातेदार हक्क संरक्षण समितीनं केली आहे आर्थिक गैरव्यवहारामुळं पी एम सी बँकेवर रिझर्व्ह बँकेनं निर्बंध घातले आहेत त्यामुळे हजारो खातेदार ठेवीदारांचे पैसे या बँकेत अडकून पडले आहेत या पार्श्वभूमीवर पी एम सी बँक खातेदार हक्क संरक्षण समितीनं आज रुईकर कॉलनीतील बँकेच्या शाखेवर धडक दिली ग्राहकांच्या खात्यावरील रक्कम मिळत नसल्याच्या कारणावरून शाखा व्यवस्थापनाला जाब विचारण्यात आला पीएमसी बँकेच्या व्यवहाराबाबत शासनानं तातडीनं हस्तक्षेप करावा या बँकेचा कारभार रिझर्व्ह बँकेनं ताब्यात घ्यावा पीएमसीचं सक्षम बँकेत विलनीकरण करावं कोल्हापुरातील सर्व शाखांचे व्यवहार सुरळीत सुरू करून खातेदारांना त्यांचे पैसे देण्याची व्यवस्था करावी अशा मागण्या करण्यात आल्या यावेळी कॉम्रेड चंद्रकांत यादव राजू लाटकर रमेश आपटे उदय लोखंडे मीरा ताटे श्याम आवळे यांच्यासह हो, पीएमसी बँकेचे खातेदार उपस्थित होते